ये बड़ी बड़ी राजनीतिक पार्टियां, चाहे कांग्रेस हो, शिवसेना हो, भाजपा हो या राष्ट्रवादी हो, इनके सामने, इनके मन में बहुजन विकास आघाड़ी की अहमियत एक प्यादे की जैसी थी। लेकिन बहुजन विकास आघाड़ी ने यह साबित कर दिया कि राजनीति के शतरंज पर कोई प्यादा नहीं होता है, और अगर आपने प्यादा ही मान भी लिया तो प्यादा कब भारी पड़ जाए कि वजीर को खुद नतमस्तक होना पड़े, ये कभी कहा नहीं जा सकता। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज आयु। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, खबर राजनीति के गलियारे से। कहते हैं कि राजनीति के शतरंज में कब एक प्यादा, कब एक मोहरा वो वजीर पर भारी पड़ जाए, कुछ कहा नहीं जा सकता। जिस तरह से शतरंज के खेल में वजीर चाहे हमेशा खुलेआम घूमता हो, लेकिन एक मौका कभी ऐसा भी आता है जब वजीर प्यादे के सामने हार जाता है या मात पा लेता है। ठीक उसी प्रकार राजनीति में भी कुछ इसी तरह के खेल होते रहते हैं। कुछ समीकरण ऐसे होते हैं जब वजीर जितने भारी लोगों को भी, प्यादे जितने कमजोर लोगों की मदद लगती है। हम बात कर रहे हैं महाराष्ट्र राज्य के अभी हाल ही में हुए राज्यसभा चुनाव की सीटों की बात कर रहे हैं, और आगामी विधान परिषद के होने वाले चुनाव की बात कर रहे हैं। महाराष्ट्र की राजनीति में वसई विरार अंतर्गत, वसई विरार की जो राजनीतिक प्रमुख राजनीतिक पार्टी है बहुजन विकास आघाड़ी, उसकी अहमियत महाराष्ट्र की दूसरी बड़ी राजनीतिक पार्टियों के सामने, जैसा मैंने कहा, उनकी ऐसी सोच एक प्यादे की तरह है। लेकिन बहुजन विकास आघाड़ी ने इस समय जो अपना दमखम दिखाया, उसके बाद कहीं ना कहीं कांग्रेस हो, शिवसेना हो, चाहे भाजपा हो, सबको बहुजन विकास आघाड़ी के सामने नतमस्तक होना पड़ा। हम सभी जानते हैं राज्यसभा चुनाव को लेकर क्या स्थितियां हुई, क्या परिस्थितियां हुई। लगातार बड़ी बड़ी पार्टियों के नेता वीरा राय, बहुजन विकास आघाड़ी के नेता हितेंद्र ठाकुर से मुलाकात की, अपने पक्ष में वोट करने का आग्रह किया, और अंत में 10 जून को जब चुनाव संपन्न हुए, उसके बाद में रिजल्ट डिक्लेयर हुआ, तब कहीं ना कहीं बहुजन विकास आघाड़ी के ऊपर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से किसी एक पार्टी को जिताने का आरोप भी लगा। हालांकि मतदान पूरी तरह से गुप्त था, और गुप्त मतदान में मतदान करने वाला ही जानता है कि उसने वोट किसको दिया। लेकिन राज्यसभा चुनाव की जो परिस्थितियां होती है, उसके आधार पर कयास लगाए गए, और उस कयास के आधार पर शिवसेना पार्टी के बड़े नेता संजय राउत ने इशारों इशारों में बहुजन विकास आघाड़ी को, महाविकास आघाड़ी को वोट नहीं देने की बात कही। खैर, वो अलग एक मामला था। उस मामले में भी, हालांकि बहुजन विकास आघाड़ी के नेता हितेंद्र ठाकुर ने अपनी चुप्पी बनाए रखी, और वोट देने के बाद में उन्होंने सिर्फ एक शब्द कहा कि जो जीतेगा मैंने उसको वोट दिया। तो ये उनकी अपनी राजनीतिक परख है, राजनीतिक क्षमता है, किस तरह से किसको हैंडल करना है ये उनका अपना, वो अच्छी तरह से जानते हैं। राज्यसभा चुनाव तो अब खत्म हो चुके हैं, परिणाम सामने आ गए हैं। 6 सीटों में से 3 भाजपा को गई, 1 कांग्रेस, 1 शिवसेना और 1 राष्ट्रवादी को गई है। अब आने वाले दिनों में विधान परिषद का चुनाव है, और इसी विधान परिषद चुनाव में फिर महाविकास आघाड़ी को वही डर सता रहा है कि कहीं ऐसा ना हो कि हमारी जो बाड़े बंद थी वो कमजोर पड़ जाए और हमारा प्रत्याशी हार जाए। इसी सिलसिले में कांग्रेस के नेता और प्रत्याशी, विधान परिषद प्रत्याशी भाई जगताप ने आज विरार का दौरा किया, हितेंद्र ठाकुर से मुलाकात की। मुलाकात करते हुए
अपने पक्ष में मतदान करने का आह्वान किया, निवेदन किया। तो जैसा कि मैंने शुरू में कहा, ये बड़ी बड़ी राजनीतिक पार्टियां, चाहे कांग्रेस हो, शिवसेना हो, भाजपा हो या राष्ट्रवादी हो, इनके सामने, इनके मन में बहुजन विकास आघाड़ी की अहमियत एक प्यादे की जैसी थी। लेकिन बहुजन विकास आघाड़ी ने यह साबित कर दिया कि राजनीति के शतरंज पर कोई प्यादा नहीं होता है, और अगर आपने प्यादा ही मान भी लिया तो प्यादा कब भारी पड़ जाए कि वजीर को खुद नतमस्तक होना पड़े, ये कभी कहा नहीं जा सकता। तो आज भाई जगताप, जो उनका दौरा हुआ उसके बाद उन्होंने क्या कुछ मीडिया को कहा, हितेंद्र ठाकुर ने क्या कुछ कहा, वो आगे वीडियो में आप सुनिए। अभी के लिए इतना ही, नमस्कार। आपण विरारमध्ये आलेला आहात, नेमकी कशाची कशा संदर्भात भेटी गाठी, कारण विधान परिषदेचे आपण उमेदवार आहात? मी नेहमी विरारमध्ये येतो, इथे माझी बहीण, तिचं इथे फ्लॅट आहे एवरशाईन नगरमध्ये। विरार हा माझ्यासाठी नवीन नाही आहे, आप्पा माझे मित्र आहेत, ठाकूर परिवार माझे मित्र आहे, आणि ही गोष्ट खरी आहे की मी आज विधान परिषदेचा हे कॅन्डिडेट आहे, त्यामुळे आलो, गप्पा मारल्या, निघालो। नाही, काय वाटतं, काय म्हणजे आलो, गप्पा मारल्या, निघालो। विधान परिषदे संदर्भात काही चर्चा? म्हटलं मी आलो, गप्पा मारल्या, निघालो, आणखीन काय। महाविकास आघाडीतले घटक पक्ष सेनेने राज्यसभेसाठी आम्हाला मतदान केलं नाही, हा प्रश्न खरं मला लागू होतो का? ज्यांनी बोलले त्यांना लागू होतो ना, मला कसा लागू होतो हा प्रश्न? माझा मला प्रश्न माझ्या पुरता लागू होईल ना भाई। राज्यसभेमध्ये ज्या पद्धतीनं आटीतटी झाली, आपण सुद्धा विधान परिषदेमध्ये आटीतटीच्या निवडणुकीमध्ये आहात, कारण इकडून BJP सुद्धा मोठी ताकद लावणार आहे, आपण पण तेवढेच ताकदीनिशी उमेदवार आहात, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत या निवडणुकीत? नाही, मला तर असं वाटतं की एकतर महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीच्या जो घोडेबाजारासाठी निवडणुका याच्यापूर्वी अशा झाल्या नव्हत्या। तुम्ही नवीन असाल कदाचित, पण जे जुने पत्रकार असतील किंवा त्यांना विचारा, छत्रपतींच्या ह्या महाराष्ट्राच्यामध्ये एक संस्कृती होती। गेल्या 5 वर्षामध्ये भाजपचं सरकार असल्यानंतर आणि त्यांना जो काय पैशाचा एक वेगळा असा जो कैफ त्यांच्या डोक्यामध्ये आहे, आणि आम्ही पैशाच्या जीवावर काहीही करू शकतो अशा पद्धतीची त्यांची जी भूमिका आहे ती महाराष्ट्राच्या भूमीमध्ये कधीही नव्हती। कित्येक वेळेला आपण पाहिलं असेल, एखादा आमदार जर दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला, एखाद्या खासदाराचा झाला, तर त्याच्या कुटुंबाच्या प्रति संवेदना व्यक्त होत होत्या। तुम्ही गेल्या 5-6 वर्षामध्ये पाहिलं असेल तर सगळीकडे त्यांनी कॅन्डिडेट दिला, म्हणजे त्यांनी द्यावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे एक पक्ष म्हणून, परंतु महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या दर्जावर कधी गेलं नव्हतं जे आज चाललं। नाहीतर या सगळ्या ह्याच्यामध्ये मला, मी सुद्धा आता 17-18 वर्ष मीही आमदार आहे, ते स्वतः 90 पासून आमदार आहेत। आमच्याकडे एक असा, ज्याला म्हणतो ना, एक दर्जा होता की बसून त्याच्यातनं काही मार्ग निघेल, राज्यसभा असो किंवा विधानसभा, विधान परिषद असो किंवा आणखीन कसल्याही निवडणुका असतील, तसं काय गेल्या ह्या 7-8 वर्षामध्ये राजकारणच सगळं बदलून गेलं आहे अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे लढायचं आणि जिंकायचं सुद्धा। राज्यसभेमध्ये काय त्रुटी राहिलं असेल यावेळेला महाविकास पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करायचा? राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये माझा रोल फारसा नव्हता, म्हणजे मी त्याच्यावर मी काय बोलणं योग्य नाही राहणार, कारण मी त्याच्यावर माझ्यावर कसली जबाबदारी अशी नव्हती। उद्धव साहेब कमी पडले माणसं जवळ, म्हणजे फडणवीस साहेबांनी, पवार साहेबांच्या स्टेटमेंटबद्दल भाई जगतापने प्रतिक्रिया करणं म्हणजे फारच झालं। पूर्ण इतिहास बघितलं दुसऱ्यांदा आपण लढत होतो हो, त्यावेळेला स्थानिक स्वराज्य संस्थे, हो हो हे खरं आहे, मागच्या वेळेला सुद्धा प्रसाद लाड माझ्यासमोर होते आणि त्याही वेळेला त्याने अशाच पद्धतीची सगळी मोर्चे बांधणी आणि पैशाचा ओघ सगळा केला होता। परंतु भाई जगताप ह्या माणसाचं काहीतरी काम आहे, राज्यामध्ये काम आहे, देशामध्ये काम आहे, कामगार चळवळीतला आहे मी, आणि त्यामुळे संबंध आहेत चांगले सगळ्या पक्षामध्ये, असं काही अश्रद्धेचं कारण नाही फक्त काँग्रेसमध्ये। त्यामुळे मला असं वाटतं की लोक माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचा
विचार करून मला उतरतील, कारण मला 10 मतांची आवश्यकता आहे, हे खरं आहे. 17 मतं ही आमची काँग्रेसची आहेत. अशीच परिस्थिती मागच्या वेळेला सुद्धा होती, म्हणजे मी जेव्हा कॉर्पोरेशनचं जेव्हा लढलो होतो तेव्हा ही परिस्थिती अशी होती. मी जिंकून आलो, यावेळेला मी जिंकून येईन. चला आता विधानसभेची निवडणूक लागली आहे आणि त्यासाठी देखील आपल्याकडे भेटीगाठी सुरू झालेल्या. हो, हा साधी गोष्ट आहे. येणार ना ज्यांना मतं पाहिजेत, हे पाहिजेत, 3 मतं आहेत इकडे आपल्या पक्षाची, त्यामुळे लोक येणार. आज भाई जगतापांसोबत काय चर्चा झाली? बंद रूम 3 तास चर्चा झाली. अरे ते आले, चहा बिस्किट झालं, बोलले, इकडूनच्या तिकडूनच्या, फक्त राजकारणावर गोष्टी होत नाही. 3 तास मदत पाहिजे त्या हिशोबाने प्रत्येक कॅन्डिडेट. हा अगोदर मी बोललाय, आता बोलतोय, प्रत्येक पक्षाला, प्रत्येक ह्याला ज्यांना ज्याप्रमाणे मतं लागतात, त्यावेळी मैत्रीच्या हिशोबाने असतील, मतं मागण्याच्या हिशोबाने, हे येणारच सगळी मंडळी. फक्त इलेक्शनलाच भेटतात अशातला भाग नाही, इतर वेळी पण भेटतात ना बऱ्याच वेळा. आम्ही गुप्त मतदान आहे यावेळी. तर आता मी काय सांगणार, कसं काय, मला तर ते काय पडणार आहे मतपत्रिकेत ते माहीत नसते. एवढे 287 आमदार आहेत, गुप्त मतदान आहे. राज्यसभेला तर पक्षाची पण मतं दाखवायची होती, आता तर ती पण परिस्थिती नाही, आता टोटली गुप्त आहे, त्याच्यामुळे कोणच सांगू शकत. हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें.